नमस्कार मित्रांनो, पाठिंबाच्या व्हिडिओमध्ये आपण गुगल फॉर्म कसा तयार करायचा ते पहिलं, ह्या व्हिडिओमध्ये आपण गुगल फॉर्म क्वेश्चन पेपरचा निकाल कसा पाहायचा हे पाहणार आहोत. त्यासाठी आपण गुगल फॉर्म या वेबसाईटवर जाऊन त्याचे जे होम पेज आहे ह्या होम पेजमध्ये बघा. पहिल्या सुरुवातीलाच सातत्यपूर्वक सरकार चाचणीचा आपलं एक टॅब दिसते, त्याला क्लिक करायचं. त्याला क्लिक केल्यानंतर वरती आपला क्वेश्चन्स दिसतील, त्याच्या शेजारी रिस्पॉन्सेस दिसतील. क्वेश्चन्स आणि रिस्पॉन्स असे दोन ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत. आपल्याला आता बघायचे तर रिस्पॉन्स, त्यासाठी रिस्पॉन्सला क्लिक करायचं आहे. याच्यामध्ये पुन्हा समरी आलेली आहे प्रत्येक प्रश्नाची, की प्रत्येक प्रश्नाला किती जणांनी रिस्पॉन्स केला आहे, त्यांचा स्कोर काय आहे, त्याचा आलेख कसा आहे, असे डिटेल्स माहिती या समरीमध्ये येते. ती सगळी माहिती आपण स्क्रोल करून पाहू शकता. त्यानंतर हे जे क्वेश्चन्स आहेत ते सुद्धा आपण पाहू शकतो. हा पहिला प्रश्न, पहिल्या प्रश्नाला किती रिस्पॉन्स आलेले आहेत, हे सगळे आपण ऑप्शन म्हणजे व्ह्यू ऑप्शन मध्ये व्ह्यू ऑप्शन पाहू शकतो. बरोबर उत्तर कोणतं होतं, त्याला रिस्पॉन्स किती आले, हे सर्व, त्याला मार्क किती मिळाले, हे सर्व डिटेल्स त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कोणी वेगळं उत्तर दिलं आहे का ते सुद्धा याच्यामध्ये बघायला मिळतं. त्यानंतर दुसरा प्रश्न, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर किती जण दिलं आहे हे सर्व या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर तिसरा प्रश्न आपण पाहून घेऊया थोडासा या ठिकाणी पण त्याच पद्धतीने. आणि त्यानंतर इंडिव्हिज्युअली प्रत्येक विद्यार्थ्याचा आपण जो त्यांनी दिलेला रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स पाहू शकतो. हा पहिला रिस्पॉन्स जो मीच दिला होता, हा दुसरा रिस्पॉन्स जे संजय सुटा सर आहेत यांनी दिला होता, आणि त्याचे इंडिव्हिज्युअल प्रिंट काढू शकतो. प्रत्येक विद्यार्थ्याची आपली वेगळी प्रिंट आपण काढून ठेवू शकतो. एखादा रिस्पॉन्स आपल्याला डिलीट करायचा असेल, डबल झाला असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर तो डिलीटसुद्धा करता येऊ शकतो. त्यानंतर हा आपल्या दप्तरी ठेवायचा असेल तर एक्सेल शीटद्वारे तो आपण दप्तरी ठेवू शकतो या ठिकाणी मेलद्वारे. त्यानंतर इथे आहे बघा डाउनलोड एक्सेल सीट म्हणून सी बी एस फॉर्मॅटमध्ये ते डाउनलोड होते, प्रिंट होते, डिलीट पण करता येते. असे इथे पण आहे दुसरं, इथे सुद्धा आपण करू शकतो क्रिएट म्हणून. क्रिएट केल्यानंतर ते डाउनलोडिंग सुरू होतं आणि ते गुगल च्या एक्सेल सीट जे स्प्रेडशीट आहे, गुगल स्प्रेडशीट याच्यामध्ये ते ओपन होतं. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर किती टायमिंग जो आहे त्यांनी किती वाजता सुरू केलं, त्या टायमिंग आला आहे, ईमेल आला आहे, स्कोर आला आहे, आणि प्रत्येक प्रश्नाला काय उत्तर दिलं त्याने त्या विद्यार्थ्याने, त्याचे डिटेल्स माहिती या ठिकाणी आलेली आहे. वरती प्रश्नसुद्धा आलेले आहेत. त्याच पद्धतीने हे जर आपल्याला आपल्या संग्रह ठेवायचा असेल, कायमस्वरूपी डाउनलोड करून ठेवायचा असेल तर फाईल या ऑप्शनमध्ये जाऊन खाली डाउनलोड म्हणून ऑप्शन आहे आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच मायक्रोसॉफ्ट एक्सेल म्हणून आहे, त्याला क्लिक केल्यानंतर ही जी फाईल आहे ती डाउनलोडिंग सुरू होते आणि ती आपल्याला मग एक्सेल फॉर्मॅटमध्ये पाहायला भेटते. हे आपल्याकडे कायम संग्रह राहू शकते. आपण याची प्रिंटसुद्धा काढू शकतो. बघूया आपण ते ओपन करून कशी दिसते. ते ओपन केल्यानंतर ते जी स्प्रेडशीट आहे ते एक्सेल फॉर्मॅटमध्ये ओपन होते. या ठिकाणी बघा ती स्प्रेडशीट या ठिकाणी ओपन झाली आणि तेच सर्व आहे. आता याची आपण आपल्या दप्तरी ठेवू शकतो, संग्रही ठेवू शकतो, त्यानंतर याची प्रिंटसुद्धा काढू शकतो. असे साधे आणि सोपी पद्धत आहे जे गुगल फॉर्ममध्ये देण्यात आलेले. त्यामुळे जे संपूर्ण डिटेल्स याच्यामध्ये आहेत. त्यानंतर जर आपण थोडीशी त्याची जर सेटिंग बघितलीत तर या ठिकाणी जर बघितलं तर मला समजा कोणाला ॲक्सेस द्यायचा असेल, याचं दुसऱ्या कोणाला शिक्षकांना ॲक्सेस द्यायचा असेल, एखाद्या केंद्रामध्ये ॲक्सेस द्यायचा असेल तर या ठिकाणी ॲड कोलॅबरेटर्स म्हणून आहेत, तर त्या ठिकाणावरून तुम्ही दुसरा ईमेल टाकून त्यांना ॲक्सेस देऊ शकता, ते एडिट करू शकतात आणि ते पाहू शकतात रिस्पॉन्ससुद्धा. त्यानंतर ॲडॉन्स आहेत, ॲडॉन्समध्ये बरेच ॲडॉन्स आहेत, ते तुम्ही ॲड करू शकता. नक्कीच हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल असं शक्यता आहे. तर तुम्ही या आमच्या व्हिडिओवर
व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन सुरू करा, लाईक करा, शेअर करा. नक्कीच याचा फायदा सर्व जे शिक्षक आहेत त्यांना होईल. यापेक्षा धन्यवाद.